सत्यार्थ प्रकाश भाग एकशे एक प्रायोजक व्हिनस ट्रेडर्स सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ व्हिनस ट्रेडर्स स्टेशनरी सुपर स्टोर बळवंत चौक पुणे येथे उपलब्ध आहे ओम भागवत आता श्रीमद भागवतातील लीला पहा ब्रह्माला नारायणाने चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आहे त्यात म्हटले आहे ज्ञानं परमगुह्य मे यद्विज्ञान समन्वित सरहस्यम गृहाण गदितं मया हे ब्रह्मदेवा ज्ञान विज्ञान आणि रहस्य यांनी युक्त आणि धर्मार्थ काममोक्षांना अंगभूत असणारे जे हे माझे परमगुह्य ज्ञान आहे ते ग्रहण कर आता या वाक्यरचनेत एवढे पाहायचे की जर ज्ञान विज्ञानयुक्त म्हटले तर त्याला आणखी परम असं म्हणण्याचं काय कारण आहे बरे ज्ञानाला गुईह असं म्हटल्यानंतर मग असे रहस्य म्हणून द्विरुक्ती तरी करण्याचे कारण काय अशा प्रकारची मूळ श्लोकातच शब्दयोजना अन्वर्थक नाही मग त्यावरून लिहिलेल्या ग्रंथात अनर्थकारक गोष्टी असल्या तर त्यात काय आश्चर्य पहा ब्रह्मदेवाला वर दिलेला आहे की भवान कल्पविकल्पेशू न विमुह्यती करचेत तुला सृष्टी आणि प्रलय यामध्ये कल्पविकल्पामध्येही केव्हाही मोक्ष प्राप्त होणार नाही हा वर त्याला मिळाला असताही त्याने दशमस्कंधामध्ये मोहित होऊन वत्सलाहरण केले मग वर दिल्याचे महत्त्व काय बरे राहिले जर वर दिलेले खोटे होतात तर ते वर तरी कसले दोन गोष्टींपैकी वर तरी खोटा असावा किंवा वत्सलाहरण तरी खोटे असावे दोहोतून एकीला गप्प म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही जर वैकुंठामध्ये राग द्वेष ईर्षा दुःख क्रोधादी नाहीत तर सनकादिकांना वैकुंठद्वारामध्ये क्रोध कसा बरे उत्पन्न झाला ज्या अर्थी तेथे त्यांना क्रोध आला त्या अर्थी तिथे स्वर्गत्व मुळीच नाही असे ठरते जर जय आणि विजय हे द्वारपाल होते आणि त्यांना स्वामीची आज्ञा मानणे भाग होते तर त्यांनी सनकादिकांना प्रतिबंध केला यात दोष कसला जर त्यांचा काही दोष नाही तर त्यांना शाप तरी का लागावा तुम्ही पृथ्वीवर पतन पावाल असा ज्या अर्थी त्यांना शाप दिला त्या अर्थी तिथे पृथ्वी नव्हती हे उघड आहे तिथे आकाश वायू अग्नी आणि जल ही चारच तत्वे होती जर असे आहे तर मंदिर वैकुंठद्वार आणि जल हे पदार्थ कुणाच्या आधाराने होते असो एवढ्याने काय झाले पौराणिक लीला अजून यापुढे आहेत जेव्हा पुढे जयविजयांनी सनकादिकांची स्तुती केली आणि विचारले की महाराज आम्ही पुन्हा वैकुंठामध्ये केव्हा येऊ त्यावर सनकादिक म्हणाले की जर तुम्ही नारायणाची सप्रेम भक्ती केलीत तर सातव्या जन्मात वैकुंठाला याल आणि जर विरोधी भक्ती केलीत तर तिसऱ्या जन्मात याल या विधानात सप्रेमभक्तीपेक्षा भक्तीचे महात्म्य जास्त सांगितले आहे लोक हो विचार करा भागवताच्या मताने नारायणाशी विरोध केल्याने लवकर मुक्ती मिळते असो या गोष्टीमध्ये आणखी एक विचाराचा प्रश्न आहे तो हा की जय विजय हे नारायणाचे सेवक होते आणि त्याचे रक्षण करणे हे त्यांचे काम होते जर एखादा मनुष्य अपराधा वाचून एखाद्याच्या सेवकांना दुःख देऊ लागला तर त्याने त्या दुःख देणाऱ्याला कडक शासन करणेच योग्य होय असे असता जर तो स्वामी गप्प राहील तर त्याच्या सेवकांची दुर्दशा कोणीही करून टाकेल वास्तविक पाहता या गोष्टीत स्वामीनिष्ठ जय विजय निरपराधी होते आणि सनकादिक अपराधी होते जर नारायणाच्या येथे न्याय असता तर त्याने सनकादिकांना दंड केला पाहिजे होता पण भागवतात न्याय कुठून भागवताच्या दृष्टीने ज्याच्याशी विरोध करणेच श्रेयस्कर आहे त्याच्याजवळ न्याय असेल तरी कसा सनकादिकांनी आत येण्याचा हट्ट धरावा आणि सेवकांशी लढावे आणि सेवक प्रामाणिकपणाने काम करीत आहेत असे आढळून आल्यावर त्यास शाप द्यावा वार न्याय जयविजयांना सोडून सनकादिकांनाच पृथ्वीवर ढकलले पाहिजे होते जर प्रत्यक्ष नारायणाच्या घरी इतका अंधार आहे तर मग त्याचे भक्त जे वैष्णव त्यांच्यात काय अज्ञान असेल याची नुसती कल्पनाच करावी आणि त्यांची कशी दुर्दशा होत असेल याचा विचार करावा असो पुढे हे जयविजय विरोधी भक्ती करण्याच्या इच्छेने हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू झाले हिरण्याक्षाला वराहाने मारले त्याचा वृत्तांत पुढे दिल्याप्रमाणे लिहिला आहे हिरण्याक्षाने पृथ्वीला चटईप्रमाणे गोंढाळून उशाला घेऊन तो झोपी गेला विष्णूने वराह रूप धारण केले आणि त्या पृथ्वीच्या गुंडाळीला तोंडात धरून हिसका मारला तेव्हा तो जागा झाला आणि त्या दोघांचे युद्ध जुंपले आणि वराहाने हिरण्याक्षाला मारले या ठिकाणी पृथ्वी गोल आहे की चटईप्रमाणे आहे याचा विचार केला असता या भागवतकाराला भूगोलविद्येचे ज्ञान मुळीच नव्हते असे दिसेल पृथ्वीची गोंधाळी करून हिरण्याक्ष निजला तो कुठे निजला आणि वराहाने कशाच्या आधाराने पृथ्वी त्याच्या खालून घेतली वराहाने पृथ्वीला तोंडात धरले होते मग हिरण्याक्षाचे आणि त्याचे युद्ध झाले कुठे आणि जयविजयाला पृथ्वीवर पतन पावण्यास जो शाप झाला होता त्याची वाट काय कारण ते वराहाच्या तोंडात असणाऱ्या पृथ्वीवर होते असे म्हणणे संभवत नाही अशा हजारो मिथ्या कथा या पुराणात आहेत आता हिरण्य कश्यपूचे वृत्त पहा त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता तो पूर्ण ईश्वर भक्त जेव्हा तो शाळेत शिकावयास जाई तेव्हा शिक्षकांना सांगे की माझ्या पाठीवर नारायण असे लिहून द्या हे त्याच्या बापाला समजले तेव्हा तो त्याला म्हणाला की तू आमच्या शत्रूचे भजन का करतोस ईश्वराचे भजन करू नकोस हे त्याचे म्हणणे प्रल्हादाने ऐकले नाही तेव्हा त्याने त्याला बांधून मारले पहाडावरून कडेलोट केला आणि तापलेल्या कढईत शिजवले तरीही त्याला काहीच झाले नाही तेव्हा तो प्रल्हादाला एके दिवशी म्हणाला की जर तुझा नारायण सत्य आहे तर तू या तापलेल्या खांबाला घट्ट मिठी मार तुझा देव तुला वाचवू दे असे म्हणून त्याने प्रल्हादाला एका तापवून लाल केलेल्या लोहस्तंभाजवळ उभे केले तेव्हा प्रल्हादाच्या मनात शंका उत्पन्न झाली की मी जगेन की मरेन तेव्हा नारायणाने आपला साक्षात्कार दाखविण्यासाठी मुंग्यांची रांग त्या खांबावर चालू केली तेव्हा त्याची निश्चिती झाली आणि तो एकदम खांबाला जाऊन चिकटला त्याबरोबर तो खांब फाटला आणि त्यातून नृसिंह बाहेर आला आणि त्याच्या बापाला पकडून त्याचे पोट फाडून त्याला त्याने मारले नृसिंहाने संतुष्ट होऊन प्रल्हादाला वरमाग म्हणून सांगितले तेव्हा त्याने आपल्या पित्याला सद्गती मिळो हा वर मागितला नृसिंहाने वर दिला की तुझे एकवीस पुरुष सदगतीला जातील या ठिकाणी असा विचार केला पाहिजे की विरोधी भक्ती करणे जर परमेश्वराला इष्ट आहे तर हिरण्यकश्यपूने वाईट काय केले हिरण्य कश्यपूच ठीक करीत होता असे म्हटले पाहिजे कारण विरोधाने लवकर मुक्ती मिळते मग प्रल्हादाचा पक्ष नारायणाला उचलण्याचे कारण काय जर प्रल्हादाची भक्ती हिरण्य कश्यपू इतकी प्रखर नाही तर प्रल्हाद जास्त प्रिय का बरे ते असो पूर्वी ठरल्याप्रमाणे जय विजय तीन जन्मांनी मुक्त व्हायचे पण इथे तर नृसिंह एकदम एकवीस पूर्वजांना सद्गती देतो तेव्हा नारायणालाही विसर पडतो म्हणायचा बरे तेही असो भागवताच्या लेखानुसार ब्रह्मा प्रजापती कश्यप आणि हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू मिळून चारच पिढ्या झाल्या असे असता नृसिंह कोणत्या एकवीस पिढ्यांना सद्गती देणार प्रल्हादासह धरल्या तरी पाच पिढ्या होतात एकवीस पिढ्या नसता एकवीस पूर्वजांना सद्गती कशी देता येते काय ह्या गप्पा बरे पुन्हा तेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आणि शिशुपाल वक्रदंत झाले असे म्हटले आहे तेव्हा नृसिंहाच्या वराची वाट काय एकदा मिळाली असताही पुन्हा जन्मावे लागले काय असे प्रमादयुक्त ग्रंथ प्रमादी पुरुषच लिहितात आणि तसेच पुरुष वाचित असतात विद्वानाला ते वाचून दुःख झाल्या वाचून राहणार नाही पूतना आणि अक्रूरजी यांविषयी भागवतात अशाच गप्पा आहेत पहा रथेन वायुवेगेन जगाम गोकुलप्रती कंसाच्या आज्ञेने वायूप्रमाणे चालणाऱ्या घोड्यांच्या रथात बसून अक्रूरजी सकाळी निघाला तो गोकुळात सूर्यास्ताच्या समयी येऊन पोचला पण वाचकांनी येथे विचार करावा की या दोन स्थळांमधील अंतर सगळे चार मैल आहे इतके अंतर तोडावयास वायूप्रमाणे चालणारे घोडे आणि त्यास वेळ लागला बारा तास यापेक्षा असंबद्धता ती आणखी कोणती असणार पूतनेचे शरीर सहा कोस रुंद आणि असेच अनेक कोस लांब होते म्हणून वर्णन आहे तिला श्रीकृष्णाने मारून मथुरा आणि गोकुळ याच्या मध्ये टाकले जर खरोखर असे तिचे शरीर मोठे होते तर त्याच प्रेताखाली मथुरा आणि गोकुळ या गावांचा नाश झाला असता आणि ही कथा लिहिणाऱ्यांचे घरही तिच्या खाली चूर झाले असते अजामेळाची कथा या भागवतामध्ये अजामेळाची कथा कशी विचित्र दिली आहे ती पहा नारदाच्या सांगण्याप्रमाणे अजामेळाने आपल्या मुलाचे नाव नारायण ठेवले होते मरत असता त्याने आपल्या मुलाला हाक मारली तेव्हा परमेश्वराला वाटले की मला प्रेमाने हाक मारीत आहे म्हणून त्याला त्याने सद्गती दिली काय परमेश्वराला लोकांची अंतक करणे समजत नाहीत अजामेळाने आपल्या मुलाला हाक मारली आपणास नव्हे इतकेही परमेश्वराला समजत नाही असे भागवतकाराचे म्हणणे आहे काय बरे नाम महात्म्य जाज्वल्य आहे असे मानावे तर सध्याही पुष्कळांच्या घरी नारायण नावाची मुले आहेत मग ते सर्व दुःखमुक्त का बरे होत नाहीत अशा प्रकारे परिमाणही ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध लिहिले आहे तसेच प्रियव्रत राजाच्या रथाच्या चाकीच्या रेषेमध्ये समुद्र झाला पृथ्वी ही एकोणपन्नास कोटी योजने आहे असे काहीतरी असंभाव्य लिहिलेले आहे त्याला मुळीच पारावार नाही लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे